फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी या गावात लांडग्याने धुमाकूळ घातलाय. आज पहाटे लांडग्याने एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील बकऱ्यांवरती हल्ला चढवलाय. या 4 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 बकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील अनिता साईनाथ होळकर या शेतकरी महिलेने शेतीला जोडधंदा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून बकऱ्या विकत घेतल्या होत्या. या बकऱ्यांना अनिता रोज संध्याकाळी गोठ्यात बांधत होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास साईनाथ होळकर यांनी बकऱ्या गोठ्याच्या बाहेर बांधून गावातील घराकडे त्या निघून गेला. या सुमारास लांडग्याने 7 बकऱ्यांचा फडशा पाडला. यातील 4 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 बकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचं नुकसान झालंय. नाही आता हे मधीच लांडग्यानं हल्ला केला, त्याच्यामुळे काही वाटलं नाही, काही ते झालं नाही. आम्हाला वाटलं समाज आता का बा मोठं काहीतरी करू आम्ही याच्या बसून, पण ते स्वप्न पुढं अधुरच राहिलं माझं. आणि आम्हाला समाज आता हे लांडग्यानं हल्ला केल्यामुळे काही करता येईल नाही. आम्हाला असं वाटतं बा का काहीतरी भेटा आम्हाला समाज शासनाकडून. लांडग्यानं हल्ला कधी केला? सकाळी 7:30 दरम्यान. येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळले असून या प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक करत आहेत. यावेळी शेतकरी अनिता साईनाथ होळकर आणि मुर्शिदाबादवाडीचे सरपंच सदाशिव विटेकर यांनी MCNला प्रतिक्रिया दिली. बघूया ते काय म्हणाले. आणि त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. आज सकाळी तू नाकेच्या अंतरावर गावापासून अनिताबाईचं शेळ्यांचं कोठा आहे आणि सकाळी त्यांचे मालक त्या शेळ्यांचं झाडलोट करून घरी आंघोळीसाठी आले आणि तेवढ्यात पाठीमाग 7:15 वाजेच्या दरम्यान साधारणतः लांडग्यांनी हल्ला केला आणि लहान मोठे मिळून सनी 11 पैकी 7 शेळ्याचा फडशा या ठिकाणी लांडग्यांनी पाडला. माझी एकच विनंती आहे, शासनाकडून यांना ताबडतोबीन नुकसान भरपाई मिळावी. वन विभागाकडून असो किंवा इतर माध्यमातून असो आणि परत परत हे वन्य प्राणी. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.